नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण मराठवाडा स्टाईल झंझणीत खमंग दोडक्याचा मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर तुम्ही ही जी दोडक्याची भाजी आहे ती अप्रतिम चवीची होते आणि खूप मस्त झंझणीत आणि तर्री बाज ही भाजी आहे अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी बनून तयार होईल तर चला ही मराठवाडा स्टाईल काळ्या मसाल्यातली खमंग दोडक्याची भाजी कशी बनवायची ते पाहूया साधारणतः इथे आपण पाव किलो दोडका घेतलाय तर भाजीला दोडका निवडत असताना कोवळा घ्यावा आणि याच्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आहेत म्हणजे दोडका हा खमंग रुचकर लागतो खाण्यासाठी आणि या शिरामुळं भाजी शिजायला जास्त वेळ लागतो तर भाजी पटकन व्हावी याकरता यावरच्या शिरा आपल्याला काढून घ्यायचं आहेत आणि त्याची मागची आणि पुढची डेटं कट करून घ्यायचं आहेत दोडका आता आपण कट करून घेऊया तर दोडका कट करत असताना तुम्ही तुमच्या हिशोबानुसार किंवा आवडीनुसार लहान मोठ्या फोडी त्याच्या करू शकता तर अगदी मी छोट्या छोट्या फोडी इकडे तयार केलेल्या आहेत तर ही भाजी झणझणीत आणि तर्री बाजमी बनवलेली आहे तर ही भाजी भातासोबत भाकरीसोबत खूप अप्रतिम लागते आता तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा इथे आपण आता सगळा दोडका या पद्धतीने बारीक चिरून घेतलेलं आहे तर भाजी लवकर व्हावी आणि भाजी खमंग व्हावी याकरता ही स्टेप करणं गरजेचं आहे कढईमध्ये साधारणतः एक ते दीड चमचा तेल गरम करा आणि त्यानंतर जो काही दोडका आपण कट करून ठेवला होता तो सोग सगळा दोडका यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे दोडका खमंग भाजला की भाजी ही खूप रुचकर होते आणि भाजी बनवायचा जो काही टाईम आहे तो खूप कमी लागतो यासाठी दोडका हा तेलामध्ये खमंग भाजून घ्यावा आता दोडका भाजायचा किती यावर छान डाग पडेपर्यंत डोळका भाजून घ्या आणि जर तुम्ही पळीने किंवा चमच्याने त्याला प्रेस केलं तर त्याचे तुकडे झाले पाहिजेत इतपत हा मौसर दोडका आपण भाजून घ्यायचा तर आता हा दोडका आपण एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये दोन ते तीन चमचे आपण तेल टाकले आता हा जो काही खमंग दोडका मसाला आहे याकरता तेल मी जास्त वापरले हवं तर कमी वापरू शकता थोडंसं हिंग टाका एक चमचावर आपण इथे मोहरी अर्धा चमचा जिरं वापरायचं आहे आपल्याला थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे आणि इथे आपण एक चमचाभर लसण आणि आल्याची पेस्ट वापरलेली आहे आता इथे आपण एक मीडियम साईजचा कांदा घेतला तो कांदाही आपल्याला तळून घ्यायचा आहे तर आता हा मसाला आहे खमंग दोडका मसाला यासाठी आपण काय केलेला आहे की तर्री तर तरी जास्त बनवली आहे जर तुम्हाला तेलाचं प्रमाण जास्त वाटत असेल तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार किंवा आवडीनुसार कमी जास्त वापरू शकता कांदा हा अर्धवट तळल्यानंतर एक टोमॅटो ॲड करा बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर तेलामध्येच टाकायचं आहे म्हणजे कोथिंबिरीचा जो स्मेल आहे किंवा जी टेस्ट आहे ती भाजीमध्ये खूप छान येते आता व्यवस्थित हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण साधारणतः तीन चमचे डेसिकेटेड कोकोनट एक चमचा अस्सल मराठवाडा काळा मसाला आणि एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला ज्यांच्याकडं काळा मसाला नाही त्यांनी गोडा मसाला वापरावा आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी आणि हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तुम्ही जेवढा छान हा मसाला परचाल तेवढा तुमचा खमंग दोडका मसाला तयार होतो हा मसाला झणझणीत आणि खूप टेस्टी लागतो आता इथे आपण व्यवस्थित मसाला भाजून घेतला आहे साधारणतः दोन ते तीन मिनटं आणि त्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे तर साधारणतः दोन ते तीन चमचे आपण वापरलेलं आहे आता इथे जो रस्सा आहे या भाजीचा आपण असं सेमी ठेवलेला आहे किंवा खूप जास्त दाटसर नाही आहे किंवा खूप जास्त पातळी नाही आहे तर आवडीनुसार तुम्हाला या भाजीचा रस्सा पातळ आवडत असेल तर त्या पद्धतीने पाणी ॲड करा मी इथे ही भाजी चपातीबरोबर खाण्यासाठी बनवलेली आहे त्याच्यामुळं रस्सा खूप जास्त असा मी पातळ केलेला नाही या पद्धतीने पाणी ॲड करून छान तेल फुटेपर्यंत हा मसाला किंवा ही ग्रेव्ही भाजीची शिजवून घ्यायची आहे या पद्धतीने तुम्ही पाहू शकता छान उकळी फुटली आहे आणि काळ्या मसाल्यामध्ये खूप साऱ्या मसाल्यांचं समावेश असतो खोबराचा समावेश असतो त्यामुळं या भाजीला नॅचरली एक तेल फुटतं आणि भाजी ही तर्री बाज होते आता व्यवस्थित मसाला कूक झाल्यानंतर यामध्ये जो काही दोडका आपण भाजून ठेवला होता तो ॲड करायचा आहे आणि अशा प्रकारे ही भाजी शिजवून घ्यायची साधारणतः दोन ते तीन मिनटं ऑलरेडी दोडका मऊ होईपर्यंत आपण भाजून घेतल्यामुळं भाजी बनवायला जास्त वेळ लागत नाही पण खाताना ही भाजी अप्रतिम लागते भाताबरोबर याची तर्री किंवा हा मसाला एकदा खाऊन पहा तुम्हाला नक्कीच आवडेल तर इथे आता आपला खमंग दोडका मसाला काळा मसाला वापरून तयार झालेला आहे तर आता ही भाजी मी काढून दाखवते तुम्ही पाहू शकता सेमी ग्रेव्ही आहे खूप जास्त अशी दाटही नाही आहे आणि खूप जास्त पातळही नाही आहे परफेक्ट ग्रेव्ही मी बनवलेली आहे जर पातळ आवडत असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवून भाजी पातळ करू शकता किंवा रस्सा जास्त पातळ आवडत असेल तर त्या पद्धतीने करावा या प्रकारे भाजी मी आता काढून घेतली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आता ही भाजी मी सर केलेली आहे तुम्ही पाहू शकता असल मराठवाडी स्टाईल काळ्या मसाल्याचा वापर करून खमंग दोडका मसाला तयार रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा